आपल्यातून खूप मोठं दुःख झाले, त्यातून आज 3 दिवसानंतर आज तुमच्यासमोर येण्याचं मी ठरवलं की ठीक आहे, आपण आज त्यांच्यासमोर जाऊयात आणि मीडियाच्या तुमच्या माध्यमातून जे काही साहेबांच्या बाबतीत घडले, 14 ड्रायव्हरला बोलल्या जातं तो ड्रायव्हर वेगळे वेगळे स्टेटमेंट देतो. त्या दिवशी सकाळी 14 तारखेला मला 5:30 कॉल आला. आमचे शिवसंग्रामचे प्रवक्ते तुषारभाऊ काकडे यांचा फोन आला मला, 5:30 फोन आला की म्हटले साहेबांच्या गाडीचा अपघात झाला आहे, आपल्याला जायचं आहे. त्यावेळी मी जशा तसा निघालो, त्यानंतर मला साहेबांच्या पीएचा फोन आला, विनोदजी काकडेंचा. तर त्यांनी सांगितलं, बाळासाहेब तुम्ही लवकरात लवकर दुसऱ्या बोगद्याच्या जवळ जा. मी त्यांना विचारलं साहेबांबरोबर कोण आहे, तर त्यांनी फक्त मला एवढंच सांगितलं की ड्रायव्हर आहे. माझ्याकडून विसरून गेलं की कोणता कुठला ड्रायव्हर सोबत आहे. साहेबांकडे 3 ड्रायव्हर होते, तो त्यामधला कुठला ड्रायव्हर आहे. तर मी परत विनोदजींना फोन केला, पण त्यांचा फोन व्यस्त लागला. मग मी त्यांचा मावस भाऊ साहेबांचा भाचा आकाश जाधव हे मुंबईच्या ऑफिसमध्ये असतात, तर मी त्यांना कॉल केला, त्यांना विचारलं साहेबांबरोबर कोण आहे, ड्रायव्हर कोण आहे. तर त्यांनी मला एकनाथ सांगितलं. मी पुढचं न बोलता फोन कट केला आणि एकनाथला फोन ट्राय केला. एकनाथचा व्यस्त व्यस्त लागत होता, एक तर त्याचा फोन लागत नव्हता, परत मी साहेबांनाही कॉल केला, साहेबांचा उचलला गेला नाही. त्यानंतर मी परत एकनाथला ट्राय केला, एकनाथनी फोन घेतला. तर त्यावेळेस मी त्याला बोललो की तू कुठे आहेस मला सांग, तर तो फक्त रडायला लागला. अरे म्हटलं तू कुठे आहे मला लोकेशन दे, तर तो लोकेशन देत नव्हता. फक्त तो त्याने मला विचारलं की तुम्ही कोण बोलताय. रोज तो सातत्याने माझ्याबरोबर असताना, तो साहेबांच्या बरोबर 12 वर्ष काम करतो आहे, त्याच्याकडे माझा नंबर आहे. मी दुसऱ्या मोबाईलवरनं जरी कॉल केला तर तो मला माझ्या नावाने बोलायचा. मग त्याला कालच का की मी आठवलो नाही की माझा नंबर शो असतानाही त्याला कसं कळलं नाही की बाळासाहेब चव्हाणांनी फोन केला आहे. मी स्वतः त्याला सांगितलं मी बाळासाहेब चव्हाण बोलतो आहे. मग तो म्हणला बाळासाहेब तुम्ही कुठे आहे, तुम्ही लवकर इथे या. मी त्याला तेच सांगत होतो, तू कुठे लोकेशन मला दे, मी तिथं येतो आहे आणि मी निघालो आहे, मी चांदणी चौकापर्यंत आलो आहे. तो काय रडायचं सोडत नव्हता आणि लोकेशनही देत नव्हता. मग त्यानंतर मी त्याला सांगितलं तिथं कोण आलं आहे का, तुला मदत मिळेल का, मिळाली नसेल तर मी मदत मिळवण्यासाठी फोन करतो. तर मग त्यांनी एक किरायत एक व्यक्ती तिथं होते मदतीसाठी आलेले, त्यांच्याकडे फोन दिला. मी त्यावेळेस त्यांना विचारलं की बाबा हे कुठल्याच स्पॉटला आहेत, कुठल्या लोकेशनला आहेत, मी निघालो आहे. त्यांनी मला विचारलं तुम्ही कोण आहात, म्हणलं मी मेटे साहेबांचा बाचा आहे आणि मी त्यांच्याकडे यायला निघालो. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही मदत मागितली, 5 मिनिटांमध्ये ॲम्ब्युलन्स पोहोचेल, मदत आम्ही दिली यांना. त्यानंतर मी त्यांना तिथली परिस्थिती विचारली, अपघात कसा झाला आहे आणि गाडी कशी आहे आणि कुणाला किती लागले. तर त्यांनी मला जागेवरती सांगितलं की ड्रायव्हरला काहीही कुठेही लागलेलं नाही आहे, तो चांगला आहे. आणि बॉडीगार्ड जे आहेत, जे साहेबांचे अंगरक्षक पोलीस होते, ते बेशुद्ध आहेत, पण त्यांचा श्वास चालू आहे. त्यांनी मला एवढं विचारलं तुम्ही ऐकण्याच्या क्षमतेमध्ये आहात का, म्हणलं हो आहे. तर त्यांनी मला एवढं सांगितलं की साहेब जागेवरती गेलेले आहेत, पण ड्रायव्हरचं स्टेटमेंट असं येत होतं की हॉस्पिटल MGM हॉस्पिटलमध्ये नेल्याच्या नंतर तो असा म्हणत होता की साहेबांच्या पायाला आणि डोक्याला थोडंसं लागलेलं आहे आणि साहेब बरे आहेत. आणि मी साहेबांना 20 मिनिटांपर्यंत अर्ध्या तासापर्यंत बोलत होतो, साहेब तुम्ही कसे आहेत, बरा आहेत का, हो बरा आहे. पण ज्यावेळेस मी साहेबांना कॉल केला तर साहेबांनी माझा फोन रिसिव्ह केला नाही. मग ह्याला काय समजायचं. सातत्याने तो स्टेटमेंट रोज बदलत चालला आहे. मग ह्याला घात का अपघात म्हणायचं का घात म्हणायचं. या पोलीस प्रशासनाला मला एवढीच मागणी करायची, माननीय श्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांनी 8 लोकांची समिती नेमली, त्या समितीचं पुढं काय झालं त्याचा आणखी रिपोर्ट ना आमच्याकडे आला ना साहेबांच्या कुटुंबाकडं, आमच्या ज्योतिताई मेटेंकडं गेला. आज आम्ही आमचं सर्वस्व गमावलं आहे.
ह्याचं गांभीर्य प्रशासनाने घ्यायला हवं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आज जे काय पोरकापणा झाला आहे त्या पोरकापण्याचा एक हा अपघात आहे का घात आहे ह्याचं निश्चित आम्हाला त्याची माहिती हवी आहे।